मोदी स्मशानभूमीच्या पाठीमागे असलेल्या नाल्यात मगर हा प्राणी आढळून आल्यानं वन विभागासमोरचं आव्हान वाढलंय. मोदी स्मशानभूमीच्या पाठीमागे एक नाला असून इथं एका व्यक्तीला मगर सदृश्य प्राणी आढळला. साधारणपणे 4 फूट लांब हा प्राणी असल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. या प्राण्याचे फोटो देखील काढण्यात आले. मगर सदृश प्राणी मोदी स्मशानभूमी मागील नाल्यात फिरत असल्याचं प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान प्राणी मित्रांकडून या संदर्भात अधिक माहिती घेण्यात आली असता नाल्यात दिसून आलेला हा प्राणी मगरच असल्याचा दावा करण्यात आला. वनविभागानं इथं आता ट्रॅप लावावेत आणि मगर सदृश प्राणी पकडावा अशी मागणी होती आहे. सध्या लॉकडाऊनचा काळ असल्यानं लोकांचा वावर कमी प्रमाणात आहे. अशा वेळेस सापळा रचून मगर सदृश प्राणी पकडणं अधिक सोयीचं ठरू शकतं. शिवाय उद्या सगळं काही सुरळीत झालं तर नाल्याच्या परिसरात रहिवासी परिसराला धोका निर्माण होऊ शकतो. येत्या काही दिवसात पावसाला देखील सुरुवात होईल, तेव्हा मगर सदृश हा प्राणी पाण्यातून पुढं जाऊ शकतो आणि अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नाल्याच्या शेजारी प्राणी संग्रहालय आहे. पूर्वी इथून मगरीची पिल्लं बाहेर पडलेली होती. ही पिल्लं आता मोठी झाल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आहे. एकूणच प्रकारानं वनविभागासमोरील आव्हान वाढीला लागल्याचं दिसतं आहे. त्याचप्रमाणे वनविभागानं या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावून याची खात्री करावी अशी मागणी देखील होते आहे.